प्रकल्पाच्या अंतर्गत कार्यक्रमानिमित्त उपस्थित सन्माननीय अमितजी बेनके साहेब, त्याचबरोबर पांडुरंग पवार साहेब, शरदराव लेंडे साहेब, त्याचबरोबर गांगुर्डे साहेब, सबनीस साहेब, अन्नगताई आणि शारदाताई, सन्माननीय सर्वच व्यासपीठ आणि आपण सर्वजण, आता जी महाराष्ट्र राज्याने 5 गावं स्मार्ट व्हिलेज म्हणून निवडली होती तर ती खरंच स्मार्ट आहेत. कारण जो हा विषयाला हात घातला आहे गावाने, हेच एक कौतुकास्पद म्हणावं लागेल. कारण मोजणी केली जे करणारे त्यांना नेहमी वाईट, म्हणजे ते वाईटच करतात. दोघांचं भांडण चालू असलं तर एकाची बाजू घेतली तर एकाला वाटतं ते आपल्या विरोधात आहे. तर एवढं मोठं याचं जिक्रीचं काम ह्या गाव हातात घेते हे एकदम कौतुकास्पद आहे. आता ठिकेकरवाडीने मोजणी पूर्ण केली आणि आमची पण याचं सर्वे नंबरची मोजणी झाली आहे. क परिपत्रक तयार झालेलं आहे आणि आता आम्ही त्याच्याही पुढची स्टेप फाळणी 12 या दिशेने आमची वाटचाल चालू आहे. त्याच्या पण वार्डवाईज मिटिंग झालेल्या आहेत. पहिल्यांदा आम्ही मोजणी कमिटी तयार केली, एक संपूर्ण गावची मोजणी कमिटी तयार केली. आता आमचे मोजणीचे अध्यक्ष दिनकरराव आमचे माझ्याबरोबर आलेले आहेत आणि ती मोजणी कमिटी तयार केली आणि परत वार्डवाईज एक कमिटी, प्रत्येक वार्डात एक कमिटी तयार केली. आता हे करत असताना खूप अनुभव आले. आता त्या चांगले पण अनुभव म्हणावं लागेल. कारण आता साहेबांनी सांगितले की जे वाद आहेत ते 80-90% बांधावरचेच आहे. आपल्या काही खून दरोड्याचे वाद नाही. आपलं इकडं जुन्नर तालुका शांत आहे म्हणजे, आणि हेच वाद आहे. आणि नेक्स्ट जनरेशनसाठी आपण काहीतरी करून ठेवलं पाहिजे. जर आज केलं तर पुढच्या 100 वर्षाचे वाद मिटणार आहेत. आणि आपण हे सगळे काम हातात घेतो तर आपण आपल्याला भाग्यवान समजलं पाहिजे. आणि हे एक पवित्र काम आपण करताना त्याच्यात काही जे अडीअडचणी येतील त्यांना तुमचं काही हेवादेवा असेल तो बाजूला ठेवा आणि ते काम पूर्णत्वास कसं जाईल याकडे बघा. आता आमच्या गावचं म्हणजे आमचं खूप सहकार्य केलं गावच्या लोकांनी. आणि हे बघा, हाताला 5 बोटं 5 बोटं सारखी नसतात. जे काही असेल ते मोजणी कमिटीनेही समजून घेतलं पाहिजे आणि ग्रामस्थांनी समजून घेतलं पाहिजे. काय होतं, फाळणी 12 पहिले याचे सर्वे नंबर मोजण्याचे पहिले आपण पैसे काढले, ते पैसे न भरणारेच विचारतात क परिपत्रक आधी हातात द्या. अरे पैसे दे ना तू. आता समजा शासन पण आपल्याला इतकं सहकार्य करतंय, तुम्ही नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार चालू करतायत तर शासन, गांगुर्डे साहेब असतील, सबनीस साहेब असतील, यांच्याकडून सुद्धा शासनाकडून आपल्याला सगळं सहकार्य मिळतं. तर मग आपण का कमी पडायचं, आपले हेवे दावे बाजूला ठेवून नेक्स्ट जनरेशनसाठी आपण एक चांगलं आयुष्य त्यांना दिलं पाहिजे. ह्या विचाराने आपण जर प्रेरित होऊन जर ह्या कामाला सुरुवात केली तर हे 100% सिद्धीत जाईल असं वाटतं. आणि हे काम करत असताना जरी अनेक अडचणी आल्या तरी त्याच्यातून काही मार्ग काढून हे आपण तडीस नेलं पाहिजे, ही आपली जबाबदारी म्हणावं लागेल. आणि आता मी याचं सर्वे नंबरच्या खुणा झालेल्या आहे. आता फाळणी भार म्हणजे अजूनही त्याच्यापेक्षा क्लिष्ट काम आहे, परंतु तरीही पण ते आम्ही हातात घेतलेलं आहे. आणि जो महसूल विभाग आहे, भूमी अभिलेख विभाग आहे, त्या दोन्ही विभागांचं आम्हाला सहकार्य लागणार आहे आणि साहेब निश्चित त्याचं सहकार्य करतील अशी आशा व्यक्त करते. आणि आपण हे छान काम घेतलेलं आहे ते आपण तुमच्या कामाला शुभेच्छा देते आणि थांबते.